मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर वाजलेत 9:05. मला रात्री एक रिझर्वेशन आली होती, ॲक्च्युली दोन आल्या होत्या. एक सकाळी 6:15 वाघोलीची होती बालेवाडीमधून, ती मी पिक ॲक्सेप्ट केली होती. आणि दुसरी जी आपल्याला होती ती 9:30 होती, 5:00 Terminal 2 ड्रॉप होता. तर म्हटलं विचार केला, म्हटलं सकाळी झोपण्यापेक्षा लवकर उठू आणि ती वाघोलीची बुकिंग कम्प्लीट करू, रिटर्न येऊ, CNG वगैरे भरू आणि जाऊ. पण रात्री बघितलं तर ती वाघोलीची बुकिंग कॅन्सल झाली होती. आणि मग नंतर मी नशीब रात्रीच चेक केलं होतं, मग परत सकाळी मग मी गजर चेंज केला. म्हटलं चला आता 8:30 घराच्या बाहेर निघू, कारण 9:30 पिकअप आहे, CNG वगैरे सकाळीच भरू. खाली येऊन बघतो तर टायर पंक्चर झाला होता राईट साईडचा, बॅक साईडचा. तर 8:30 होते आणि 20-25 आपली बुकिंग स्क्रीनवरती पण येणार होती. पटकन टायर चेंज केला, तरी पण मला 20-25 लागले, कारण जो स्टेपनीचा टायर मी पहिला लावलेला आणि त्याची तार बाहेर निघाली. आता मला पहिलं अर्जंटमध्ये काम आहे मुंबईमध्ये गेलं की एक नवीन टायर विकत घेणे आणि त्याच्यानंतरच, कारण आता टायर माझ्याकडे स्टेपनीमध्ये नाही आहे आणि ते खूप गरजेचं आहे, कारण सांगू शकत नाही आपण कुठला टायर कधी पंक्चर होईल आणि स्टेपनी असणं पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर Terminal 2 आपला ड्रॉप आहे, 9:30 पिकअप आहे. मी बरोबर 9:00 निघालो घरून. आता CNGच्या फक्त 3 पॉईंट बाकी आहेत, पण मी काय आता CNG भरायला जात नाही आणि पेट्रोल आहे आपल्या गाडीत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. जास्तीत जास्त आपल्याला 50 किलोमीटरपर्यंत पेट्रोलवरती गाडी चालवावी लागेल, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर चाललो आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, बरोबर 9:15 पोचते, म्हणजे 15 आपण अगोदरच पोहोचेल. तर असे चॅलेंजेस येतात, कधी काय होईल ही माझी, मला वाटतं 5 सेकंड टाईम पंक्चर व्हायची. एक दुसरा एक्सप्रेस हायवेला एकदा पंक्चर झाली होती गाडी, त्यावेळेस तिथं हायवेला चेंज केला होता. हे एक्सपिरियन्स आपल्याला आले पाहिजे ॲज अ ड्रायव्हर, कारण कधी कुठली परिस्थिती येईल ते सांगू शकत नाही आणि त्या परिस्थिती एखादी आपण हँडल केलेली असली याच्या अगोदर, तर कधी पण काही पण आपल्यावरती वेळ आली तर कधीच काही प्रॉब्लेम होत नाही. तर असो, हे तर चालतच राहील आता. तर जातो मी आता कस्टमरला पिकअप करतो आणि भेटतो तुम्हाला मी Terminal 2 आणि बघू आपण आता मुंबईमध्येच गेले की पहिलं लॉग आउट करून घेऊ आणि टायर वगैरे एक स्टेपनीचा घेऊन टाकतो मी नवीन, म्हणजे टेन्शन नाही आपल्याला परत काही झालं तरी. तर चला भेटतो मी Terminal 2. एवढा 3 CNG आहे आपल्या गाडीत आणि पेट्रोल पण आहे बरंच, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तर बघू आता गाडी कुठपर्यंत जाते. थोडं मला वाटतं एक फक्त 20-30 पेट्रोलवरती चालवं लागेल, कारण ज्यावेळेस एवढी अर्धे म्हणजे 4 असतात त्यावेळेस गाडी बाणेर किंवा पाशांमधून मुंबईमध्ये पोचते आरामात. तर हे थोडंसं कमी आहे, तर ठीक आहे, गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळं आपल्याला CNG भरता नाही आला. तर बघूयात आता. ही आपली आहे नवीन डिझायर, हे डॅशबोर्डवरती मी लावले, सेम टू सेम आपली जशी कॅब आहे त्या पद्धतीच्या, जबा कॅरियर वगैरे सगळं आहे. तिला मी फेविकने चटकवली खाली, मस्त दिसतं एकदम. तर वाजलेत आत्ता 1:15 आणि आत्ता जस्ट आपला ड्रॉप झाला Terminal 2. 9:30 आपण पिकअप केलं होतं. कुठंच आज ब्रेक वगैरे काय घेतलं नाही, डायरेक्ट आलो. परंतु ट्रॅफिक लागलं ते आपल्याला मारखुर्दला लागलं, सांताक्रुझला लागलं, कुर्ल्यामध्ये लागलं. तर अशा पद्धतीने 4.5 लागले टोटल. आणि CNG आपला जो संपला तो संपला मानखुर्द ब्रिजच्या खाली,
म्हणजे 20 किलोमीटर बाकी होते. मी हा CNG भरला होता काल फलटणला, मला बुकिंग होती राऊंड ट्रिप एक. तर फलटणवरून येताना एक फलटणच्या पुढे 20 किलोमीटर CNG फिल केला होता, म्हणजे काल जवळजवळ 100 किलोमीटर गाडी चालली. आणि त्या CNG मध्ये आज 130 म्हणजे जवळजवळ 230 किलोमीटर गाडी चालली 7.5 किलोच्या CNG मध्ये. टोटल ॲव्हरेज जर काढलं तर जवळजवळ 30-31 ॲव्हरेज भेटलं आपल्याला. आणि आत्ता आपण जाऊ पहिल्यांदा CNG भरू आणि नंतर टायरचं दुकान कुठे दिसतंय का बघू आणि टायर एक आपण नवीन घेऊ. बघूयात आता बुकिंग तर मला वाटतं काल 2-3 मित्र आले, त्यांना अजून बुकिंग नाही मिळाली. तर बघू आता काय होते काय नाही, बुकिंग कधीपर्यंत भेटते आपल्याला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आज मुंबईमध्ये काय झाले माहिती नाही, जवळजवळ म्हणजे अंधेरीतले सगळे CNG पंप एवढे फुल आहेत. प्रत्येक CNG पंपावर ते 15-20 गाड्या होत्या. मी फिरत पार विक्रोळीमध्ये आलो, मग विक्रोळीमध्ये तिथे गर्दी नाही भेटली, मग तिथे CNG भरला. तिथे पुढेच मग लगेच एक टायरचं दुकान बघितलं, तिथे एक टायर आपण चेंज करून घेतला पहिला आपला स्टेपनीचा. तो टायर मला काहीतरी 4000 रुपयाला भेटला. आणि आता जवळजवळ 3 वाजलेत, बघू आता ट्रिप भेटते का. आता कालचे जे मित्र आले ते त्यांना तर मिळाली ट्रिप, त्यांना पवईमधून भेटली. आता मी आहे जवळ विक्रोळी भांडूपजवळ, बघू आता इकडनं काय भेटतंय का, ट्रिप भेटल्यानंतर सांगतो तुम्हाला. तर वाजलेत मित्रांनो आत्ता 4:15 आणि आत्ता आपल्याला जस्ट बुकिंग मिळाली ठाण्यामधून लोहगावची. आता तुम्ही म्हणाल तर ठाण्यामध्ये कसं यायला, तर विक्रोळीतून मला एक गो प्रायोरिटीची बुकिंग मिळाली होती ठाणे, तिथे ड्रॉप केला आणि मला परत मग ही मिळाली आपली लोहगावची बुकिंग. तर चला करतो कस्टमरला पिकअप आणि भेटतो तुम्हाला पुण्यामध्ये. सगळे इस्टेट ठाण्यामधून आपल्याला बुकिंग मिळाली, तर बँक ऑफ महाराष्ट्र जी दिसते त्या बँकेतून आहे. तर चला कस्टमरला केला मेसेज, कस्टमर येत आहे. वाजलेत आत्ता 8:15 आणि आत्ता जस्ट आपण ड्रॉप केला लक्ष्मीनगर धानोरीमध्ये. येताना सुद्धा आपल्याला 4 तास लागले, जाताना पण 4 तास लागले होते. बघू आता लोकेशन टाकले बानेरचं, कुठली ट्रिप मिळते आहून बानेर वाकड जे काय पिंपळे सौदागर जे काय भेटल ते पिकअप करू आणि जाऊयात घरी. धानोरीमधून आलो होतो आत्ता मी विमाननगरकडे जावं बोललो, तर एअरपोर्टवरती काय फ्लाईट पण ज्यादा लँडिंग होत्या, गाड्या पण नव्हत्या. म्हटलं चला इकडनंच पडून जाईन बुकिंग एखादी. तर आत्ता आपल्याला मिळाली आहे बुकिंग, ती जी आहे 500 ची. तर बघू 40 मिनिट दाखवले. आता जवळजवळ 8:50 झालेत, 9:30 पोहोचायला पाहिजे. आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळची पण मला 4:30 आत्ता आली होती रिझर्वेशन मुंबईचीच, परंतु ती पण लगेच कॅन्सल झाली. ठीक आहे येईन दुसरी तोपर्यंत बघूयात. उबर आता वाजलेत मित्रांनो जवळजवळ 10:50 आणि आज आपली ड्युटी झाली जवळजवळ 13.5 तास. सकाळी आपण 8:30 घर सोडलं होतं आणि आता 5 मिनिटांमध्ये मी घरी पोहोचेल. तर एअरपोर्टवरती गेलो मी, तिथून मला 500 ची बुकिंग मिळाली. एरोमॉलमध्ये गेलो, 2 वेळा कस्टमरला कॉल लावला पण काही रिसिव्ह नाही केला, मग मी कॅन्सल मारली ती ट्रिप. आणि नंतर मला लगेच बानेर पडली पॅन कार्ड क्लब रोडला. तर ह्या ट्रिपची आपल्याला काहीतरी 18-19 किलोमीटर होती, 274 रुपये दिले मिनीमध्ये होते. तर म्हटल्यानंतर सगळे मिनी वगैरे सगळं चालू करावं लागतं, तर कुठं आपण घरी पोचतो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस तर प्रॉब्लेमने चालू झाला होता, परंतु चांगला गेला दिवस पूर्णपणे. इथे जायला 4 तास लागले, आपल्याला यायला 4 तास लागले आणि तिथे वेट केला आपण जवळजवळ 4 तास, कारण मी तिथं टायर पण चेंज केला आणि ट्रिप पण आपल्याला बराच वेळ पडली नव्हती. मग मला ती गो प्रायोरिटीची जी बुकिंग मिळाली ती मी घेऊन गेलो ठाण्याला आणि त्यानंतर मला परत ठाण्यातून पडली
धानोरी. तर बरेच जण मला विचारतात की म्हणजे जे आपले मुंबईचे सबस्क्रायबर आहेत ते पण विचारतात पुण्यात आल्यानंतर ना की आता कुठं थांबावं लागेल, ते बुकिंग मुंबईसाठी पडेल किंवा पुण्याचे पण आपले बोलतात की मुंबईसाठी जाण्यासाठी कुठं कुठल्या एरियामध्ये थांबावं लागेल की आपल्याला मग इंटरसिटीचे बुकिंग पडेल. पण तसं काही नाही, आता आजकाल बुकिंग कुठून पण पडते, तुमचा असा एरिया काही बाकी नाही. परंतु जेवढं तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग चालू कराल, म्हणजे 5 वाजेपर्यंत तरी कमीत कमी सकाळी लॉग इन झालं पाहिजे, त्याचवेळी इंटरसिटी बुकिंगचे 8 ते 9 वाजेपर्यंत चान्सेस असतात. जर आपण लेट चालू करत असाल तुम्ही 8-9 नंतर, तर मग चान्सेस थोडे कमी असतात, कारण मग वेट करावा लागतो. आणि अर्ली मॉर्निंग शक्यतो पुण्याकडून जाणारी मुंबईला मंडळी भरपूर असतात किंवा मुंबईवरून पुण्याला येणारी भरपूर असतात. एक तर अर्ली मॉर्निंग नाही तर इव्हिनिंग, असे असे दोन प्रकार इंटरसिटीच्या बुकिंग असतात. आणि अजून एक, आता बरेच जणांना सकाळी प्रश्न पडला असेल, मी पेट्रोलवरती गाडी का चालवली, मी कस्टमर गाडीत होते तर CNG का भरलं नाही. कारण रिझर्वेशन एकतर बुकिंग होती आपली ती, आणि रिझर्वेशन बुकिंग होती आणि त्याच्यात पण जर आपण CNG फिल नाही करायचा तर मग तो प्रॉब्लेम आपला आहे. जर रनिंगमध्ये आपल्याला बुकिंग पडली आणि जर CNG नसेल तर त्यावेळेस आपण बोलू शकतो किंवा कस्टमरला सांगू शकतो की CNG मला भरायचं आहे म्हणून. पण रिझर्वेशन बुकिंग ऑलरेडी आपल्याला आदल्या दिवशी रिसीव्ह झाली आणि तरी पण आपण जर प्रिपेअर नसेल त्या बुकिंगसाठी तर मग कस्टमरला पण थोडंसं मग थोडंसं चिडतात वगैरे. तर एअरपोर्टची जर बुकिंग असेल म्हणजे Terminal 2 वगैरे, आणि आपल्यामुळे जर एकतर कस्टमर एकदम वेळेवर निघतात, पुण्याकडून मुंबईला जायचं असलं तरी एकदम बरोबर 1-4 ते 5 तास अगोदर निघतात, रोडमध्ये काही पण होऊ शकतं, कधी गाडी पंक्चर होऊ शकते, कधी ॲक्सिडेंट रोडवरती होतात, रोड जाम होतो, तर अशा सिच्युएशनमध्ये कस्टमर निघतो. आणि त्याच्यात जर आपण चुकून एक 10-15 मिनटं जरी CNG भरायला थांबलो तरी त्याचं सगळं खापर आपल्यावरती फोडलं जातं की तुमच्यामुळं आमची फ्लाईट मिस झाली किंवा काय. तर मग ते 500 रुपयाच्या CNG जर त्यांची आपल्यामुळं जर फ्लाईट जर चुकून मिस झाली तर त्याचं पैसे कोण पे करणार. हे बरेचसे प्रॉब्लेम असतात. पण माझं तरी असं म्हणणं असतं की आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे, म्हणजे कस्टमरमुळं जे काय आपलं चालू आहे सगळं डेली रुटीन, आपल्यामुळं त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. पण शेवटी प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असते, माझी तर काम करण्याची पद्धत अशीच आहे, मी कस्टमर गाडीत असताना CNG शक्यतो टाळतो भरायचा, जे काय असेल ते मी अगोदरच प्रिपेअर करतो आणि त्यानुसारच मग मी काम करतो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपला चांगला गेला. तर मी पोचतो 1-2-3 मिनटामध्ये घरी. तर व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.